Good morning, good morning. रामकृष्णारी मंडळी, इथं तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या व्लॉगिंग चॅनलवरती, ज्याचं नाव आहे अश्विनी विष्णू व्लॉग्स. तर आजचा आपला व्लॉग मॉर्निंग रुटीनवर आधारित असणार आहे आणि आता वाजलेले आहेत सकाळचे 6:30. तर लेकरंही उठलेली आहेत आज. तर सगळ्यात अगोदर तर हा बेड मी इकडं सरकावून घेत आहे, कारण चिमूजा पप्पाची नाईट असल्यानंतर आम्हाला तिघांना झोपण्यासाठी हा बेड असा अटॅच करावा लागतो आणि मग इकडं सरकावून घेत असतो आम्ही दिवसभर. तर सकाळी उठल्यानंतर हे आमचं पहिलंच काम असतं की बेड व्यवस्थित करणे, आणि त्याच्यानंतर मग आम्ही करतो ब्रश. आता ब्रश करायला बाहेर आलेलो आहोत आम्ही. तर ब्रश करायच्या वेळेस बाहेर आलं की थोडंसं फ्रेश वाटतं, त्याच्यामुळं आम्ही नेहमी बाहेरच येऊन ब्रश करत असतो. सकाळची मॉर्निंगची वेळ असते तो खूप फ्रेश वाटते बाहेर आल्यानंतर. आणि आता आजची मुदत आणि माझा ब्रश तर झालाच होता, दादूचा ब्रश बाकी होता, तर दादू इकडं ब्रश करत आहे. तर दादूला ब्रशला कोलगेट लावून देते मी, आणि बाहेर आल्यानंतर झाडांना पाणी वगैरे टाकत असते. ब्रशला कोलगेट लावलं जातून आणि सगळं धुवून टाकलं आणि मग आता ब्रश करते विदाउट कोलगेटचाच पुन्हा ब्रश करते, फक्त पाण्यानंच मग. तर आज 6:30 कसं काय दिवस खूप जास्त निघाला, तशी सकाळच होती पण दिवसच लवकर निघाला आज. अच्छा, हमको से गाडी आहे. तर जे झाडं ड्राय झालेले आहेत त्यांना पाणी टाकत असते रोज सकाळी मी. तर हे काम सांगण्याची गरज नाही, ते करतच असते मी. ते कामाची खूप आवड आहे मला. आणि आता हे रात्रीच भांडी वगैरे घासून ठेवली होती, ती आता व्यवस्थित रॅकला लावून घेत आहे. दूधवाला आमचा थोडासा उशिरा येतो, 8 वाजता येतो, त्याच्यामुळं सकाळी किती लवकर उठलं तरी मी मग दूध जर नसेल रात्रीचं तर वेट करावं लागतो खूप वेळ दूधवाला येण्यासाठी. तर आज काही दूध शिल्लक नव्हतं, त्याच्यामुळं इकडे वेळ होता चहासाठी, तर तोपर्यंत म्हटलं भांडे वगैरे लावून घेऊया. आणि भांडे लावून झालेले आहेत आता इकडे. त्याच्यानंतर आता सकाळचा जे झाडू मारायचा असतो तो आता मारून घेत आहे मी इकडे. तर चिमूजा मस्त आता अभ्यासाला बसलेले आहेत. चिमूचे सगळे बुक्स दादूलाच हवे असतात, तर दादू घेऊन बसल्या चिमूचे बुक्स आणि त्याला विचारत असतं सारखं हे काय ते काय ते काय. तर चिमू पण सकाळी चांगल्या मूडमध्ये असतो, तर त्याला सांगत आहे चिमू. आणि लेकरांचं घर म्हटल्यानंतर कचऱ्याला तर काही कमीच नसते, कचराच कचरा सगळ्या घराचा. तर आता हाच कचरा तो झाडून काढता. दूधवाला काय आणखी आलेलाच नव्हता आमचा, तर हे सगळे कामं म्हटलं तोपर्यंत करून घ्यावं. आल्यानंतर आता बनवत आहोत आम्ही चहा, तर सगळेजण या चहा घ्यायला. तर आता इकडे चिमू आणि दादूसाठी चहा तयार करत आहे मी. त्यांना दूधच असतं, त्या दुधामध्ये थोडा थोडासा चहा मी टाकत असतो थोडीशी कलर येण्यासाठी. तर इकडे आधीचा प्रयत्न अगोदर त्यांना देत आहे. तर चिमूचे पप्पा गावाकडे गेले होते, त्याच्यामुळे तुम्हाला आज ते सकाळच्या मॉर्निंगच्या रुटीनमध्ये नाही दिसणार, कारण ते आज दुपारी येतील 2 वाजता, तर ते नव्हतेच घरी. तसंही त्यांना व्हिडिओमध्ये यायला तेवढं आवडत नाही, त्याच्यामुळं आमच्या तिघांचाच गोंधळ नेहमी पाहायला मिळतो तुम्हाला. तर चहा पिऊन झाल्यानंतर आता इकडे पोछा मारण्यासाठी घेतलेला आहे मी, आणि लगेच आंघोळीसाठी पाणी पण ठेवलेलं आहे. जोपर्यंत पोछा मारून होईल तोपर्यंत आपल्या आंघोळीसाठी पाणीही गरम होऊन जाईल. तर आता इकडं पोछा मारून घेत आहे. तर लेकरं चहा वगैरे पितात तर खूप घाण करतात, त्याच्यामुळं अगोदरच चहा करत असते आणि नंतर मग पोछा मारून घेत असते मी. इकडं आपला पोछाही जवळपास पोत झालेला आहे. चिमूचा मुलावर पाहिलेला होता, तर चिमूलाचा तोच करत आहे. तर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर बाकी सगळे जे व्हिडिओ आहेत ते तुम्ही चॅनलवर जाऊन पाहू शकता. आणि व्हिडिओ जर आवडले तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या. हे सगळं करायला काही पैसे अजिबात लागत नाही, ते सगळं फ्री असतं. तर आता पोछ्यानंतर इकडे आंघोळीची तयारी. दादू आता मस्त आंघोळ करत आहे. दादूला पाण्यामध्ये खेळायला कोणत्याही लेकराला जास्तच आवडतं, कारण पाण्याच्या बाहेर नाही त्यांना निघू वाटत.
आंघोळ नको म्हणतात आणि आंघोळ झाल्यानंतर मग बाहेर पण नको म्हणतात. तर दादूची आंघोळ पाहून चिमू म्हणत होता मम्मी मला पण बकेटामध्ये आंघोळ करायची, पण चिमू दादा आता थोडासा मोठा झाला ना त्याच्यामुळे बकेटात नाही बसणार चिमू दादा. तर आता इकडे जात मस्त एन्जॉय करून आंघोळ करत आहे. आज सॅटरडे आहे ना, सॅटरडे असल्यामुळं आज चिमू दादाची शाळा लवकर सुटणार आहे 12 वाजता. तर 10 वाजता चिमू दादाची शाळा भरते आणि 12 वाजता आज सुटणार आहे. तर याच्यानंतर आता आपण नाश्ता आणि चिमू दादाच्या शाळेत सोडणार आहोत. तर आता इकडे सगळ्यांची आंघोळी वगैरे करून झालेले आहेत, देवपूजा वगैरे सगळे काम झालेले वरचे. तर आता आपल्याला चिमू दादासाठी टिफिन बनवायचा आहे. तर टिफिनमध्ये बटाट्याची पुरी बनवायची आहे आज. तर बटाट्याची पुरी बनवून घेऊया. आणि आता वाजलेले आहेत सकाळचे 9:30. तर अर्धा तासामध्ये पुरी बनवून आपल्याला चिमू दादाला शाळेमध्ये सोडायचं आहे. तर आता इकडे बटाट्याची पुरी तयार होत आहे. तर आज सॅटरडे असल्यामुळं लेकरांची शाळा दुपारी लवकरच सुटते, तर लेकरं तेवढं भाजी पोळी त्यांना सरत नाही, लवकरच येतात ना लेकरं, त्याच्यामुळं थोडंसं असं काहीतरी चटपट सॅटरडेला असतं. तर आता इकडे पालक आहे आपली बटाट्याची पुरी तयार होत आहे. आणि पहिली पुरी झाल्यानंतर चिमू दादाला घरी खाण्यासाठी दिली आणि बाकीच्या ज्या 3-2 पुऱ्या होत्या त्या टिफिनमध्ये दिलेल्या आहेत. तर मस्त गरम गरम पुरी खात आहेत दादू आणि चिमू दोघंही खात आहेत मस्त गरम गरम. आणि लगेचच मग चिमू दादाचा टिफिन इकडे रेडी करत आहे. दादू पण मस्त एन्जॉय करत आहे पुरी पाया खालू घालून मस्त खात आहे. आणि आत्ता इकडे चिमू दादाला शाळेत सोडण्यासाठी निघालेली आहे मी. चिमू दादा मस्त चालत आहे समोरसमोर. तर थोड्याच लांब अंतरावर चिमूची शाळा आहे. तर कधी मी आणि कधी चिमू चोपा सोडत असतो त्यांच्या ड्युटीच्या हिशोबानं. तर आता शाळेत सोडले चिमू दादाला. तर रामकृष्णाचे नाही झाले, थोडं खाली बघायचं असतं तेवढं बरे बरेच आहे. हां तर आता 12 वाजले दुपारचे. चिमू दादा शाळेतून आलेला आहे. आज काय आहे, आज सॅटरडे असल्यामुळे चिमू दादा लवकरच आलेला आहे. आणि चिमू दादाच्या शाळेमध्ये चॉकलेट दिली होती मॅडमनं आज. कशामुळे चॉकलेट दिली होती बेटू, असं दिली होती. बरं, तर चिमू दादा आलेला चॉकलेट खाता इकडे. तर मग आजचा व्हिडिओ आपला इथे संपत आहे. तर मला वाटलं होतं हा आजचा जो व्हिडिओ आहे तो पूर्ण 24 तास व्लॉग 24 तासाचा व्लॉग शूट करून मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की आपला एखादा व्हिडिओ 24 तासाचाही किंवा 24 तास व्लॉग असाही, तर फुल डे रुटीन त्याच्यामध्ये असं. तर मला वाटलं होतं आजच तो व्हिडिओ बनवावा, पण आज नाही शक्य झालं कारण आपल्या मोबाईलचा स्टोरेजचा प्रॉब्लेम येत आहे ना, त्याच्यामुळे मग एवढा व्हिडिओ नाही होणार, नाही बसणार मोबाईलमध्ये. आता 12 वाजेपर्यंतचाच व्हिडिओ शूट केला आहे, तर त्याच्यामध्ये 20 मिनिटाचा व्हिडिओ झालेला आहे. तर मग पूर्ण दिवसाचा म्हटलं होतं किती होते का 40 मिनिटाचा का एखाद्या तासाचाच व्हिडिओ होईल मग तो. तर एडिटिंग करून नंतर होईल छोटा व्हिडिओ, पण बसणंही शक्य नाही त्याच्यामध्ये एवढा व्हिडिओ. तर काय याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम सॉल्व करून मग आपण नंतर एखाद्याशी तोवाला व्हिडिओ बघणारच आहोत. तर मग आजचा व्हिडिओ आपला मॉर्निंग रुटीन असणार आहे 12 वाजेपर्यंतचा. तर मग बाकी मग आता बाकीची आपली कामं वगैरे झालेलीच आहेत. तर आजचा हा व्हिडिओ मॉर्निंग रुटीनच असणार आहे. तर मग आता आम्हाला जायचं आहे नवरात्रीचं जेवायला. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ जर पाहायचे असतील, आवडत असतील, तर लाईक करायचं आहे. आपण नेहमी विसरून जातो, आपल्याला काही घेणं देणं नसतं, व्हिडिओ बघितला की सोडून देतो आपण. पण लाईक करायचं आहे, व्हिडिओ बघत आता लाईक करायला काहीच प्रॉब्लेम नाही ना तुम्हाला, लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब पण करायचं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आता भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. रामकृष्ण हरी.